हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन मानसी तर आज आपण बनवणार आहोत फिश थाली तर फिश थालीसाठी मी पापलेट ही मच्छी इथे आणलेली आहे तर मच्छी मार्केटमधूनच मच्छीवालीकडूनच त्याचे जे साईडचे पार्ट्स असतात आणि टकली जे डोकं असतं ते व्यवस्थित कापून तिला मच्छीवालीकडूनच मी कटिंग करून घेतलं आहे आणि घरी आणून चार पाच वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मच्छीला आपण लाव मीठ आणि आगुळ हे लावून घेणार आहोत तर त्यात मी चवीनुसार मीठ घेते आहे आणि आगुळ म्हणजे जो कोकमांचा रस हा घरगुती रस आहे तुम्ही आपल्या मालवणच्या व्हिडिओमध्ये पाहिलंही असेल पाहिलं नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तेही पाहायला विसरू नका तर दोन चमचे इथे आगुळ घेतलेलं आहे आणि तो मच्छीला व्यवस्थित सर्व मच्छीला सर्व पापलेट्सना व्यवस्थित सर्वीकडे लावून पसरवून ह्याला आपण जवळजवळ अर्धा तास तरी असंच ठेवणार आहोत तर ता अर्ध्या तासाने कसं होईल तो आगुळ आणि मीठ मच्छीला व्यवस्थित लागेल आणि त्याची टेस्ट मग खूप छान येईल तर सार बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे बेडगी मिरची तर त्या मिरचींना मी असे दोन तुकडे दोन पार्ट्समध्ये कट करून घेतले आहे आणि आता यातच एक चमचा धने ॲड करणार आहोत आणि हे आपण पाणी घालून जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनटं ह्या मिरच्यांना असेच भिजू देणार आहे जेणेकरून ह्या मिरच्या आहेत ना नरम होतील आणि मग वाटल्या जातील ह्या मिरच्यांमुळे साराला खूप छान रंग आणि टेस्टही खूप भारी येते तर दुसरीकडे वाटण्यासाठी आणखीन अर्धी वाटी नारळ किसून घेतला आहे खोबरे दोन मध्यम आकाराचे पिकलेले चांगले टमाटर घेतले आहेत एक कांदा घेतला आहे आले आणि लसूण हे सर्व आपण मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेणार आहोत तर क आणि मिक्सरच्या छोट्याच भांड्यात आपण हे वाटायचे आहे जेणेकरून काय त्याची म्हणजे जे वाटण आहे ते खूप असं मस्त बारीक फाईन पेस्ट रेडी झाली पाहिजे तर आपण थोडं थोडं करून दोन पार्टमध्ये करून आपण सगळे ते वाटून घेऊया आणि त्याच्या अगोदर ज्या भिजत घातलेल्या मिरच्या आहेत त्या पहिल्या आपण वाटणार आहोत तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे तर आता ह्या मिरच्यांचे देट आहे ना ते आपण असे काढून घेऊयात जसं की मी तुम्हाला सांगितलं की मिरच्यांऐवजी आपण मिरची पावडर पण वापरू शकतो पण ह्या मिरच्यांना मिरच्या वापरल्यामुळे जे कालवणला साराला जी टेस्ट येते ना ती मिरची पावडरने घेणार नाही पण जर नसेलच तर तुम्ही मिरची पावडरचाही उपयोग करून सार बनवू शकता तर आता हे बघा मिक्सरलाही पहिला मिरच्या बारीक वाटून घेतल्यात किती मस्त लाल भडक असा छान कलर आला आहे ह्या मिरच्यांमुळे साराला खूप छान कलर येतो आता याच्यामध्येच आपण जे खोबरे आहे आणि जे वाटप आहे आपले कांदा खोबरे ते थोडे थोडे घेऊन दोन पार्ट्समध्ये चांगले बारीक वाटून घेऊयात वाटण करताना ग्यून त्यात फक्त मी चिमूटभर हळदच ॲड केली आहे धणे पण आपल्याकडे ऑलरेडी होते आणि मिरच्यांमुळे लाल मसाल्याची गरज नव्हती आणि आता आपले वाटण रेडी आहे तर आता फोडणीसाठी इथे एक कांदा घेऊन तो बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतला आहे तर तेल गरम झालेले आहे इथे तर राय टाकूया रायला तडतडी आली की लगेचच आपण जिरे घालूया आणि जिरेही तडकडले की एक चिमूटभर हिंग पण घेऊयात आणि आता यात आपण कांदा आणि कडीपत्ता जे चिरून घेतलेले ते परतवून घेऊयात आणि हे तेलामध्ये चांगले परतून लाल झाले की त्यात जे आपण वाटण करून घेतलेले आहे साराचे ते ॲड करूयात हे सगळे वाटण आता आपण ह्यात आत काढून घेणार आहोत इथे सगळे वाटण काढून घेतले आहे आता ह्यात जेवढे हवे तेवढे पाणी ॲड करून म्हणजे तुम्हाला जसे सार पातळ हवे असेल तेवढे पाणी त्यात ते ॲड करा मलाही जसे हवे त्याचे थोडे पाणी ॲड करते थोडं अजून जाडच वाटते अजून थोडं पाणी यात ॲड करणार आहे आप मी कारण थोडं पातळ सार हवं आहे पण जास्तही पातळ नको अशा प्रकारे आणि आता हे सार पूर्ण मिक्स करून यात टाकायचं आहे चवीपुरते मीठ आणि हो कोकम घरगुती बनवलेली कोक्मा, ही आत यात आता आपण घालणार आहोत आणि पूर्ण मिश्रण व्यवस्थित ढवळून एकत्रित करून याला दहा मिनटं उकळी येऊ द्यायचे दहा ते पंधरा मिनटं एक पंधरा मिनटानंतर आपले कालवण मस्त उकळले आहे छान मस्त कलरही आला आहे आता आपण यात टाकणार आहोत दोन पापलेटचे पीस आमच्या इथे सारातली मच्छी जास्त आवडत नाही कोणाला म्हणून त्यात मी फक्त दोनच तुकडे टाकणार आहे जेणेकरून साराला एक टेस्ट तर येईल आणि मच्छीचं म्हणजे मच्छीची मच्छी जी टेस्ट आहे ती सारामध्ये आली पाहिजे तर आता आणखीन पाच मिनटानंतर उकळल्यानंतर मच्छीही त्यातली शिजली आहे आणि आपले हे मच्छीचे कालवण रेडी आहे तर वरून आता आपण टाकूयात कोथिंबीर आणि मग आपली मच्छी करी मच्छी कालवण किंवा मच्छी सार खाण्यासाठी रेडी आहे तर दुसरीकडे लगेचच मच्छी फ्रायची तयारी करायला सुरुवात करूयात तर मगाशी आपण जे पापलेटना आगूळ आणि मीठ लावून ठेवले होते आणि आता त्यात थोडी आले लसूण पेस्ट आहे ती मी मिक्स केली आहे आणि पुन्हा ती सर्वत्र व्यवस्थित लावून घेतली आहे पापनेटला आणि मग फ्राय करण्यासाठी इथे घेतलेला आहे मसाला हा लाल मालवणी तिखट मसाला आहे त्यात थोडी धनेजिरे पूड आणि अर्धा चमचा हळद असं ॲड करून आणि थोडं लाल मिरची पावडर एकदम चिमूटभर आणि मीठ हे सर्व मिश्रण आता आपण एकत्र करून घ्यायचे आहे आणि मग यातच आता मी दोन ते तीन चमचे आगुळ घेऊन ह्याची अशी एक आ, मस्त थोडीशी पातळ अशी पेस्ट तयार करून घेणार आहे एकदम पातळ नाही म्हणजे मला मच्छीला कवर लावता येईल अशी मी पेस्ट तयार आहे तेवढे मी आगोळ टाकणार आहे कोणी कोणी इथे म्हणजे तेलाचाही वापर करतो पण मी आगोळ घेते तसे गेल्याने मच्छीला खूप छान टेस्ट येते तर आगोळ थोडे थोडे असे मिक्स करून याची एक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही पेस्ट आहे ती आपण आपण पापलेटला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेऊया सर्व बाजूने थोडंसं आतून थोडंसं साईडने वर खाली असं हातानेच सर्वत्र त्याला कवर करून घेऊया तर प्रकारे ज्या उरलेल्या आहेत ना ही मच्छी म्हणजे पापलेट्स त्यांनाही आपण पटापट सर्वत्र ही पेस्ट आहे ती अशी लावून घेऊया सर्व बाजूने तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा खूप छान मग टेस्ट येते म्हणजे पापलेट्सना किंवा कुठल्याही मच्छीला अशा प्रकारे जर आपण पेस्ट लावली ना सर्व बाजूने तर आता तळ्याची तयारी सुरू करायची आहे तर त्यासाठी घेतलेली आहे रवा बारीक रवा आणि त्यात फक्त मीठच ॲड करणार आहे कारण की मसाले सर्व आपण पापलेटना ऑलरेडी लावून झालेले आहोत तर आता या मिश्रणामध्ये हे पापलेट असे दोन्ही बाजूने हे करून घेऊया असे पसरवून त्याच्यावर पूर्ण सर्वत्र रवा असा पसरवून घेऊया फ्राय करण्यासाठी तर कसं ती ओली पेस्ट लावल्यामुळे हा रवा आहे ना तो लगेच त्या पापलेट्सना मच्छीला चिकटतो आणि त्याच्यामुळेच मी ती थोडं आगूळ टाकून त्याला हे करते आगूळऐवजी तुम्ही लिंबूचा रसही वापरू शकता तोही चालेल आणि आता आपण सगळे पापलट असेच करून व्यवस्थित सगळे रव्याने कवर करून घेऊया भाजण्यासाठी तर पहा किती व्यवस्थित रवा सगळीकडे लागलेला आहे तर चला तळण्यासाठी सुरू करूया तर तव्यावर तेल ग गरम करत ठेवलेले आहे तव्याला सर्व बाजूनी मी तेल पसरवून घेते जेणेकरून मच्छी आपली चिकटणार नाही आणि त्याच तेलामध्ये थोडा कडीपत्ता टाकला आहे जरा फ्लेवर येण्यासाठी छान फ्लेवर येतो तळलेल्या मच्छीला आणि आता असे दोन दोन तीन तीन करत पापलेट्स आहेत ते आपण फ्राय करून घेऊया आणि मग दोन मिनटं झाली की ह्याला आपण पालथे करून पर परतून परत दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया मच्छी फ्राय होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत एक पाच मिनटाच्या आतच आपल्या मच्छी चांगल्या फ्राय होतात मग लगेच शिजतात त्या मग आता त्यांना असे पलटी करून परतवून घेते आणि दुसरी बाजूही चांगली आपण व्यवस्थित खरपूस अशी मस्त भाजून घेऊया रवा कुठे निघालाही नाही आहे तुम्ही पहा तळताना म्हणजे मच्छी फ्राय करताना कुठे तो रवा निघतही नाही कारण आपण ती तशी पेस्ट करून लावली आहे ना त्यामुळे हा म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे अशा प्रकारे मच्छी तळल्यामुळे खूप छान तळली जाते तर आता उरलेल्या ही मच्छी आहेत ना ही माझी म्हणजे ही माझी सवय आहे की मी चाकू आहे ना मच्छीमध्ये आत हे करून बघते जेणेकरून मला कन्फर्म होतं की हो मच्छी शिजली आहे म्हणजे जेव्हा मी सुरुवातीला मच्छी करायला शिकत होती त्यावेळेला म्हणजे मी असं करायची की चाकू टाकून बघायची आणि मच्छी शिजली आहे की नाही मला कन्फर्म व्हायचं आणि तीच सवय मग मला पुढे लागली आणि त्याच्यामुळे मी ते प्रत्येक वेळेला ती म्हणजे करतेच की चाकू घालून बघते आणि मच्छी शिजली आहे की नाही कन्फर्म करून घेते तुम्हालाही ही, ही पद्धत आवडल्यास तुम्हीही असे करून पाहू शकता तर आता आपल्या सर्व मच्छी इथे तळून रेडी आहेत आणि दुसरीकडे मच्छीचे कालवणही रेडी आहे तर याच्याबरोबर मस्त आता गरम गरम भात आणि भाकऱ्या तर लगेचच मी फटाफट भाकऱ्या करून घेणार आहे ह्या भाकऱ्या ज्वारी तांदूळ नाचणी असे मिक्स पीठ मी करून आणते त्याच्या आपण करणार आहोत तर रेडी आहे आपले मच्छीचे कालवण आणि फिश आणि तळलेली मच्छी फिश फ्राय अँड फिश करी तर चला लगेच ताट वाढायला घेऊयात तर इथे घेतलेला आहे गरम गरम वाफाळलेला भात त्याच्याबरोबर गरम गरम भाकरी मच्छीचे कालवण आणि तळलेली मच्छी आणि बरोबर तोंडाला कांदा आणि काकडी तर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन मजेदार रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद